वाया गेली त्याचं करायचं काय, तसं नाही तर शेतकऱ्याला मार्गदर्शन झालं पाहिजे की पुढच्या वर्षी काय तू पिकवलं असतं तुला पैशाला तुझ्या पिकाला भाव मिळेल ते सांगितलं गेलं पाहिजे आणि त्या दर्जाचं पीक हे शेतकऱ्याने पिकवलं पाहिजे की जे पिकलं की विकलं गेलंच पाहिजे. शेतकऱ्याला केवळ हमी भाव नाही तर शेतकऱ्याला हमखास भाव मिळालाच पाहिजे हा माझा आग्रह होता. आणि ते रतन काका त्यांची बातमी मी वाचली, शेतीसाठी कांदा लागवडीसाठी त्यांनी कर्ज घेतलं, पत्नीचे दागिने गहाण टाकले, घरातली काही जे काही पैसे होते शिल्लक ते त्याच्यामध्ये टाकले आणि विचार हाच केला होता जसा विचार तुम्ही करता की एक सोन्यासारखं पीक हाती लागेल, कर्ज फेडेन, पत्नीचे दागिने मी परत आणेन आणि नातीचं लग्न करेन. पण कसं काय आणि कसं काय, कांद्याला जो काय कांद्याची विल्हेवाट लागली त्याच्यामध्ये अवकाळी, कर्ज डोक्यावरती चढलं, पत्नीचे दागिने अडकले आणि नातीचं लग्न लांबणीवर पडलेलं. मला उत्तर देण्यासाठी इकडे उत्तर सभा घेणार आहेत ना त्या रतन काकासारख्या इथल्या शेतकऱ्यांना जे कर्जाच्या डोंगराखाली तुमच्या आणि तुमच्या नाकर्तेपणामुळे पिचले गेलेत त्यांना पहिले उत्तर द्या. आणि त्या कृष्णा डोंगरेचं पत्र मी इकडे आणलेलं आहे, ही कॉपी आहे पण त्यांनी रक्ताने लिहिलेलं पत्र आहे मुख्यमंत्र्यांना, स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिले त्याची कॉपी आहे. पण स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून सुद्धा मुख्यमंत्र्याला वाचता येत नाही, भाषण बरं वाचतात पण माझ्या शेतकऱ्याच्या रक्ताचं पत्र ते वाचू शकत नाहीत. आणि त्याच्यात त्यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, मुख्यमंत्री महोदय तुम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहात, केंद्रातलं भाजपच्या सरकारचं जे काय धोरण आहे ते शेतकरी विरुद्ध आहे, त्याच्या विरुद्ध तुम्ही आवाज उठवा. कोण आवाज उठवणार, बकरी कधी आवाज उठवते? हा तोंड उघडलं तर काय तोंडातनं बाहेर पडणार? कोणाकडनं कृष्णा तुम्ही अपेक्षा करतायत? ज्यांच्या गळ्यामध्ये दोरी बांधून घंटा बांधलेली आहे त्यांच्याकडनं? मुख्यमंत्री शेतकरी आहेत, मी दिवाळीच्या वेळेला पाहिलं होतं, तुम्ही पण पाहिलं असाल टीव्हीवरती, दिवाळीच्या वेळेला मुख्यमंत्री रमले शेतीत, यांच्या शेतीमध्ये दोन दोन हेलिपॅड. हा तुम्ही कसे रे जाता शेतीमध्ये, आपला हे मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेतात जातो. माझा शेतकरी रात्री अपरात्री वीज आल्यानंतर जो शेतात जातो, कधी साफ चावतो कधी विंचूड असतो, एकतर विजेचा पत्ता नाही, शेतमालाला भाव नाही, घरची लग्न कार्य अडकलेली आहेत आणि शेतकरी स्वतःच्या मुख्यमंत्री स्वतःच्या शेतात रमतात. पण या शेतकऱ्यांच्या बांधावरती यायला त्यांना वेळ नाहीये. जी खेडला सभा झाली त्या खेडच्या सभेच्या वेळेला अवकाळी पाऊस झाला होता, तो अवकाळी पाऊस झाल्यानंतर